जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाच्या हत्यार उपासले आहे. आज संपाचा सातवा दिवस असून आज कर्मचाऱ्यांनी कल्याण भवन जिल्हा परिषदेचे आवार तसेच क्युमन क्लब येथे थाळीनं आंदोलन केले तसेच सरकारच्या नकारात्मक भूमिकेचा धिक्कार केला. जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी 14 मार्चपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाची दखल घेत राज्य सरकारनं एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला व ही समिती 3 महिन्यात अहवाल सादर करेल अशी घोषणा केली होती. मात्र यापूर्वी समिती स्थापन केली होती त्यातून काही निष्पन्न झाले नाही म्हणून आज साडेनऊ संप करण्यात आला. आंदोलनात समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर संजय पाटील यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समितीचे काही प्रोग्राम दिलेले आहेत. आज राज्यात सगळीकडे हा थाळीनादाचा कार्यक्रम चालू आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये आपापल्या कार्यालयामध्ये थाळीनाद करून कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. इथून किमान क्लबला जाणार आहेत. आता 23 तारखेला आपण काळा दिवस पाळणार आहोत. काळा दिवस त्यावेळेस काळ्या टोप्या काळ्या रिबीन काय जे तुम्हाला काळ्या घेऊन येत असेल ते काय आणा छत्र्या आणा काय आणा पण काळा 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 नाही काळा दिवस आपल्याला पाळायचा आहे. प्रोग्राम दिलेला आहे तो आहे कुटुंबासह मोर्चा याची नोंद घ्या. कुटुंबासह शहराला शासनाला याची नोंद घेणं भाग आहे. कुठल्याही परिस्थिती जरी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कानाडोळ काढून जाणीवपूर्वक याच्यामध्ये कोळसापणा करत असतील जाणीवपूर्वक आढळ करत असतील आणि आमची ताकद पाहत असेल आता आमची ताकद बघा. वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक सुद्धा संपावर उतरत आहेत.